प्रकाशन केल्या घरच्या घरी यज्ञयाग कसे करायचे ही पुस्तिका आपणापर्यंत पोहोचवली. अत्यंत त्याला यज्ञ मंडप यज्ञकुंड स्थापन करण्याची आवश्यकता नाही. सहज चालता बोलता जसं तुम्ही पंचमहायज्ञ करता चालता बोलता तुम्हाला रोजचे यज्ञयाग तुमच्या जेवढा तुमच्याजवळ वेळ आहे त्या वेळेत तो यज्ञ करता येतो घरच्या घरी. उद्या समजा कोरोना मिटला नाही नामसप्ताह कसे होते मेळावे कसे होते म्हणून नामसप्ताहाचं एक प्रात्यक्षिक स्वरूप तुमच्या कुटुंबाच्या मर्यादित तुम्हाला करता यावं म्हणून ही यज्ञ पुस्तिका आपल्या हातात देण्याचं प्रयोजन आहे. उद्या जर काही सामाजिक संकट आली मग कसं करणार. म्हणून आपणाला आता घरच्या घरी हे साडे 11 विभाग आपल्या कुटुंबियांद्वारा जनतेपर्यंत या माध्यमांचा वापर करून ते पोहोचवावे लागणार.